महायुतीची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता. शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार आज जाहीर होण्याचा अंदाज. रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे लढणार. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यात. नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होण्याची सूत्रांची माहिती. बारामती लोकसभा निवडणुकीतून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता. शिवतारे यांची शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यासोबत महत्वाची बैठक संपन्न. वर्षावरील बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा. विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये राणांचा पक्षप्रवेश. अमरावतीमधून नवनीत राणा भाजपच्या उमेदवार. नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, त्यांचा पराभव करणार. बच्चू कडू यांची टीव्ही 9 मराठीवर आक्रमक प्रतिक्रिया. तर जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांना विजय करा, बच्चू कडूंना हात जोडून विनंती. रवी राणा यांची प्रतिक्रिया. भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच खासदार नवनीत राणा यांच्याकडून फेसबुक प्रोफाईलमध्ये बदल. भाजपचं चिन्ह आणि भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यासंबंधी प्रोफाईल. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, एकनाथ शिंदे आणि गडकरींचा देखील समावेश. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमध्ये 40 दिग्गज नेत्यांचा समावेश. रामटेकमध्ये वंचितनं 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिले. शंकर जहांदे, किशोर गजबीहे यांना वंचितकडून एबी फॉर्म. प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव फायनल करणार, याकडे लक्ष. काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका. रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देत जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचा आज अंबाजोगाई दौरा. योगेश्वरी देवीचं दर्शन घेऊन विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार. छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. तुम्ही जागा लढा, आम्ही जिंकून आणू, भुजबळांच्या कार्यकर्त्यांची मागणी. तर नाशिकचा जो कोणी उमेदवार ठरेल त्याला निवडून आणू, भुजबळांचं वक्तव्य. सातारा शहराच्या वेशीवर उदयनराजे भोसले यांचं भव्य पोस्टर. ऐतिहासिक भूमीचे वारसदार असा पोस्टरवर उल्लेख. कार्यकर्त्यांची उदयनराजेंचं पोस्टर लावलं. सांगली लोकसभेच्या जागेवरून सोशल मीडियावर पोस्टर वॉर. सांगलीमध्ये मशाल नाही विशालच अशा आशयाचे पोस्टर. विशाल पाटील यांच्या समर्थकांनी ठाकरे गटाला टिवचलं. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत, देशाचा निधी हा माझा नाही. एका मुलाखतीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य. लोकसभेनंतर महापालिकेची निवडणूक घ्यायची असेल तर आतापासूनच प्रभाग रचना तयार करणं आवश्यक. महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांचं राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र. पुण्याच्या मुळशीमधील महाळुंगे गावातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. मतदार यादीमध्ये अनेक नावं गुजराती भाषेत असल्यानं यादीमध्ये बोगस मतदार असल्याचा संशय. नाशिकच्या इगतपुरीमधील खडकवाडीमध्ये पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. भीषण दुष्काळामुळे गढूळ आणि जंतू असलेलं पाणी पिण्याची वेळ. हर घर नल हर घर जल ही योजना बारगळली का? नागरिकांचा संतप्त सवाल. वाशिम नगरपरिषदेकडून अशुद्ध पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा. कोट्यवधीची जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी ठरली. आता क्लोरीनची मात्रा वाढवून पाण्याचं शुद्धीकरण करणार. राज्यामध्ये पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम. रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता. उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यामध्ये नाकाबंदी दरम्यान 1,76,00,000 रक्कम जप्त. जिल्ह्यातील गोरेगाव सोने भागातील घटना. जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा. जळगाव शहराचा पाणी पुरवठा 1 दिवस पुढे ढकलला. पाणी पुरवठा विभागाची माहिती. उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत वाहिनीच्या स्थलांतरणाच्या कामामुळे निर्णय.